दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळासाठी पुरवल्या गेलेल्या सेवांचे 1.58 कोटी रुपयांची थकबाकी प्रकरण समोर आले आहे. स्वित्झर्लंड स्थित कंपनीने महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस दिली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते असे विरोधकांचे म्हणणे आहे. नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र. जानेवारी महिन्यात दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमध्ये हजर होते. या दौऱ्यात त्यांच्यासाठी स्विसच्या या एका कंपनीने पाहुणचाराची सेवा पुरवली होती. कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे 5.33 कोटी रुपयांचे बिल दिले होते. त्यापैकी 3.75 कोटी रुपये दिले गेले, परंतु अजूनही 1.58 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. 28 ऑगस्ट रोजी त्या कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुख्यमंत्री कार्यालय, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांना थकबाकीच्या रकमेबाबत नोटीस दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार या थकबाकीमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून या रकमेची त्वरित परतफेड करण्याची मागणीही केली आहे. आता यावर विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर सरकारवर टीका करत असे म्हटलं की महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा गमावली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दावोस सारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर अशा प्रकारची गफलत होणे अत्यंत गंभीर बाब आहे. गुंतवणूकदारांमध्येही याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि यावर महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रियाही आली आहे. राज्याचे औद्योगिक उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की हा विषय विरोधकांनी मोठा केला, सरकारकडून या नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले. MIDC ने सध्याच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल. आता या प्रकरणाचे परिणाम काय होणार आहे ते पाहू. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत स्वित्झर्लंड संबंधावरही परिणाम होऊ शकतो असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचे जलद निराकरण करणे फार गरजेचे आहे, जेणेकरून राज्याची प्रतिमा सावरण्यास मदत होईल. या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आता महाराष्ट्र सरकार कसा प्रतिसाद देणार आणि या प्रकरणाचा गुंतवणूकदारांवर आणि राज्याच्या प्रतिष्ठेवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.